त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले नातेवाईक आणि मित्रांची तपासणी करण्यात आली आहे, मात्र सर्वजण निगेटिव्ह असल्याचं सिद्ध झाले. या बाधित रुग्णाची 14 दिवसानंतर एक रिपोर्ट निगेटिव्ह आली होती. 24 तासात दुसरा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्यामुळं त्याला पुन्हा उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यानंतर 5 दिवसानंतर काल त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने पाठवण्यात आले, मात्र 21 दिवसानंतरही दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळं जिल्हावासियांना दिलासा मिळाला असून वाशिम जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि आरोग्य विभाग या तिघांनी एकत्र येऊन लॉकडाऊनची अंमलबजावणी केली. त्यामध्ये जिल्ह्याच्या सीमा ज्या होत्या त्या 23 तारखेला बंद केल्या होत्या आणि त्या सीमा बंद व्हाव्यात व्यवस्थितपणे त्यासाठी अतिशय कठोर अंमलबजावणी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाद्वारे केली गेली. जे लोक विनापरवाना जिल्ह्यात येत होते यांच्यावर कारवाई केली गेली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले. काही प्रसंगी आपण वाहनंही जप्त केलेली आहेत आणि अशा विनापरवानगी जे लोक गावात येत आहेत ते गुन्हे तर दाखल आपण केलेच, पण त्या व्यतिरिक्त गावात आल्यानंतर इतरांमध्ये त्यांनी मिक्स होऊ नये यासाठी एक आपण गावस्तरीय समिती स्थापन केलेली आहे आणि या समितीच्या मार्फत हे लोक इफेक्टिवली क्वारंटाईन होतील, गावात इतरांमध्ये मिक्सअप होणार नाही याची काळजी घेतली जाते आहे. विशेषतः आरोग्य विभागाने या सर्व लोकांची वैद्यकीय तपासणी केलेली आहे, त्यांची वारंवार वैद्यकीय तपासणीही चालू आहे. मी असं म्हणेन की एक टीम म्हणून जिल्हा प्रशासनाचे महत्त्वाचे घटक म्हणजे आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग आम्ही एक टीम म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला नागरिकांनी देखील प्रसारमाध्यमांनी देखील अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने साथ दिली आहे मी नमूद करू इच्छितो. माझं आवाहन असं राहील की यानंतरच्या काळात देखील गाफील न राहता याच पद्धतीने एक टीम म्हणून आम्हाला काम करावं लागेल आणि त्यासाठी नागरिक आणि प्रसारमाध्यमं या दोघांनी यापुढे असंही सहकार्य आम्हाला देत राहावं ही विनंती. मी सर्व नागरिकांना आपल्यामार्फत आवाहन करतो की आपला जिल्हा ग्रीन झोनमध्ये आलेला आहे, परंतु याबरोबरच आपली ही आनंदाची बाब आहे पण याबरोबर आपली जबाबदारी सगळ्यांची वाढलेली आहे की सगळ्या नागरिकांनी नियम अतिशय काटेकोर पाळणं अत्यंत आवश्यक आहे. आता हा असाच ग्रीन झोन मेंटेन करायचा असेल तर प्रत्येक गावातल्या नागरिकांनी देखील, गावकऱ्यांनी देखील काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्या गावात कुणीही इकडून तिकडून घुसून जर कुणी गावात आलं तर तात्काळ प्रशासनाला आपल्याला कळवलं पाहिजे, याचे सर्व गावकऱ्यांनी नोंद घ्यायला हवी. आपला जिल्हा आपल्याला कोरोनामुक्तच ठेवायचा आहे असा निर्धार आपण सर्वांनी केलेला आहे, यातून आपल्या आत्तापर्यंतच्या यातून दिसून येत आहे. तर तो तसाच आपल्याला किंवा त्यापेक्षा जास्त सतर्क आपल्याला राहायची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी या सोशल डिस्टन्सिंग असेल, जे काही नॉर्म्स आहे, हात धुणं असेल, मास्क लावणं असेल आणि गावामध्ये आपल्या कुणीही अनवॉन्टेड माणूस आता यायला नको, मग तुमच्या गावातला तो माणूस असेल नसेल, कुठून बाहेर आला असेल, तर याची काळजी सर्वांनी घेतली तर मला वाटतं सर्व प्रशासनाला तुमची सर्वांची चांगली मदत होईल. यामध्ये सर्व गावकऱ्यांना मी यामध्ये पुन्हा एकदा आवाहन करतो की असं जर आपल्या गावामध्ये कुणीही आपला नातेवाईक असेल किंवा जवळचा असेल दूरचा असेल तर प्रत्येक गावकऱ्यांनी जर ही काळजी घेतली आणि पोलीस पाटील आणि त्या ठिकाणी ग्रामसेवक आणि सरपंच यांनी जर त्या ठिकाणी काळजी घेतली तर मला वाटतं आपण नक्कीच या लढ्यामध्ये आणखी चांगल्या तऱ्हेनं पुढे जाऊ आणि शेवटपर्यंत आपला हा ग्रीन झोन राहील यासाठी प्रयत्न आपला आपल्याला करायचा आहे आणि तो 100% होईल याची मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.